हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू इन दिस यूट्यूब चॅनल. तर आपण 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपण त्यांना म्हणणारे मित्रांसाठी, कारण आजपासून मी तुमचा एक फिजिक्स फ्रेंड आहे, तर हा यूट्यूब चॅनल चालू करत आहोत. ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण फिजिक्सचे डिटेल लेक्चर पाहणार आहोत. ते लेक्चर 11वीचे असतील, ते लेक्चर 12वीचे असतील. तर सगळ्यात सुरुवातीला आपण ह्या चॅनलची सुरुवात करत आहोत नवीन सिलॅबसनुसार. आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने इयत्ता 12वीचा जो सिलॅबस आहे तो चेंज केलेला आहे, आणि त्या नवीन सिलॅबसमध्ये जो पहिला चॅप्टर आलेला आहे फिजिक्ससाठी तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. हा जो रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर आहे हा दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यामधला पहिला जो हाफ पार्ट आहे तो आहे सर्क्युलर मोशन, आणि दुसरा जो हाफ पार्ट आहे तो रोटेशनल मोशन. तर आपण अगोदर डिटेल पाहणार आहोत सर्क्युलर मोशन, आणि त्याच्यानंतर आपण डिटेल पाहणार आहोत रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन? मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. डेफिनेशन आपल्याला काय सांगते, जर एखाद्या पार्टिकलची मोशन अलॉन्ग द सर्कल होत असेल तर त्या मोशनला आपण म्हणणार आहे सर्क्युलर मोशन. आता काही ठिकाणी डेफिनेशन अशी पण सांगितली जाते की सपोज आपण एक कन्सिडर केला प्लेन. प्लेन इज द टू डायमेन्शन. प्लेन हा 2D मध्ये असतो, त्याला आपण म्हणणार आहे टू डायमेन्शनल प्लेन. टू डायमेन्शनल कुणाला म्हणतो, तर त्या तो प्लेन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ह्या दोन ॲक्सिसची गरज पडते. सपोज ह्या प्लेनमध्ये आपण एक फिक्स्ड पॉईंट घेऊया. दिस इज द पॉईंट. हा एक फिक्स्ड पॉईंट आहे, आणि एक पार्टिकल काय करतो आहे, टू डायमेन्शनमध्ये मोशनमध्ये आहे. आता मोशन कोणाला म्हणतो, जर एखाद्या फिक्स्ड पॉईंटच्या रिस्पेक्ट जर एखादा आपली पोझिशन चेंज करत असेल तर आपण म्हणणार आहे तो जो पॉईंट आहे तो ह्याच्या रिस्पेक्ट मोशनमध्ये आहे. मग सपोज जर एखादा पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू दिस पॉईंट आपली पोझिशन चेंज करत असेल, आपली पोझिशन चेंज करतोय, आणि प्रत्येक वेळेस काय होतंय, द डिस्टन्स बिटवीन दीज पॉइंट्स अँड द फिक्स्ड पॉईंट इज फिक्स्ड, देन इट ऑल्सो कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. जर एखादा पार्टिकल प्लेनमध्ये मोशनमध्ये आहे पण एका फिक्स्ड पॉईंटपासून त्याचं डिस्टन्स प्रत्येक वेळेस फिक्स्ड आहे, तर ती मोशनसुद्धा सर्क्युलर मोशन असते, अँड दिस फिक्स्ड पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ सर्कल. तर त्या फिक्स्ड पॉईंटला आपण सेंटर ऑफ द सर्कल म्हणतो. अँड द डिस्टन्स बिटवीन पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड फिक्स्ड पॉईंट इज कॉल्ड द रेडियस. तर आपण त्याला म्हणणार आहे रेडियस ऑफ द सर्कल. अशी सुद्धा डेफिनेशन होऊ शकते सर्क्युलर मोशनचे. आता नेचरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्क्युलर मोशन माहीत आहेत. पहिली जी सर्क्युलर मोशन आहे, द मोशन ऑफ ए सायक्लिस्ट अलॉन्ग ए सर्क्युलर पाथ. सायक्लिस्टची जी सर्क्युलर पाथमध्ये जी मोशन आहे त्याला आपण म्हणणार आहे सर्क्युलर मोशन. त्याचबरोबर आपण अजून एक्झाम्पल असं घेऊ शकतो, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ किंवा मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन ह्या सुद्धा आहेत सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं घड्याळ्यांच्या काट्यांचं, घड्याळ्यांच्या काट्यांचं. सपोज दिस इज अ क्लॉक अँड दिस इज द हँड्स ऑफ अ क्लॉक, आणि ह्या हँडचा घड्याळ्याच्या काट्याचा एक मी टोकावरचा पॉईंट घेतो, आणि ज्यावेळेस हा काटा मोशनमध्ये असणार आहे त्यावेळेस हा जो पार्टिकल आहे टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक परफॉर्म ए सर्क्युलर मोशन. आणि आपण असं म्हणू शकतो की ह्या घड्याळ्याच्या काट्यावरती जेवढे सगळे पार्टिकल्स आहेत ते सगळे पार्टिकल्स काय करतायत, सगळे पार्टिकल्स सर्क्युलर मोशन करतायत, सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन करतायत.
तसंच आपण एक्झाम्पल घेऊ शकतो मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे अराउंड द न्यूक्लियस त्याला सुद्धा आपण म्हणणार आहे सर्क्युलर मोशन. मग हे सर्क्युलर मोशन्स डेफिनेशन्स पाहिल्या, एक्झाम्पल पाहिलं, परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या टर्म पाहायच्या आहेत ह्या सर्क्युलर मोशनमध्ये, ते म्हणजे आहे रेडियस वेक्टर, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन. आपल्याला एक प्रकारची मोशन माहिती आहे ती म्हणजे आहे लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये काय होतं की पार्टिकल मेक्स ए स्ट्रेट लाईन. लिनियर मोशनमध्ये काय करतो, पार्टिकल स्ट्रेट लाईन फॉलो करतो, म्हणून त्या मोशनला आपण लिनियर मोशन म्हणतो. आणि त्याचं जे दुसरं नाव आहे त्याला आपण म्हणतो रेक्टी लिनियर मोशन, म्हणजे जी सरळ रेषेमध्ये होणारी मोशन आहे. त्याच्यानंतर दुसरी मोशन आहे ते आहे अँग्युलर मोशन. आता अँग्युलर मोशनमध्ये काय करणार आहे, अँग्युलर मोशनमध्ये पार्टिकल्स मेक्स ए कर्व. ठीक आहे, अँग्युलर मोशनमध्ये पार्टिकल काय करणार आहे, कर्व तयार करणार आहे, म्हणून त्याला म्हणायचं अँग्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशनचं दुसरं नाव आहे अँग्युलर मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशनला आपण अँग्युलर मोशनसुद्धा म्हणू शकतो. आता ही जी सर्क्युलर मोशन आहे, ही सर्क्युलर मोशन एकतर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने होऊ शकते किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने होऊ शकते. जर ती मोशन घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने झाली तर त्याला आपण म्हणायचं क्लॉकवाईज मोशन. आणि जर ही तो डायग्राममध्ये दाखवलेली आहे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध डायरेक्शन, म्हणून त्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन. ठीक आहे, म्हणजे अजून गोष्ट काय कळली आपल्याला की सर्क्युलर मोशनमध्ये काय होऊ शकतं, एक असू शकते अँटी क्लॉकवाईज, एक असू शकते अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन, आणि दुसरे असू शकते क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन. आपण इयत्ता 11वीमध्ये पाहिलेले आहेत की लिनियर मोशनमध्ये 3 कायनामॅटिकल इक्वेशन्स आहेत. आणि ते कायनामॅटिकल इक्वेशन्स कोणते आहेत, तर पहिलं जे कायनामॅटिकल इक्वेशन आहे लिनियर मोशनमध्ये ते आहे v = u + at. ठीक आहे, ह्या इक्वेशनमध्ये v म्हणजे कोण आहे, फायनल लिनियर व्हेलॉसिटी, u म्हणजे आहे इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी, a मीन्स आहे ॲक्सलरेशन अँड t मीन्स आहे टाईम. त्याच्यानंतर सेकंड कायनामॅटिकल इक्वेशन आपल्याला माहीत आहे s = ut + 1/2 at². आता ह्याच्यामध्ये जी नवीन टर्म आली ती s म्हणजे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. अँड थर्ड कायनामॅटिकल इक्वेशन इज v² = u² + 2as. ठीक आहे, ह्याच्यामध्ये व्ही म्हणजे असणार आहे फायनल लिनियर व्हेलॉसिटी, यू मीन्स इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी, ए म्हणजे असणार आहे लिनियर ॲक्सलरेशन, आणि एस म्हणजे असणार आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण व्हेलॉसिटी असेल, ॲक्सलरेशन असेल, डिस्प्लेसमेंट असेल, हे सगळे घेतलेले आहेत लिनियर. आणि हे तिन्ही इक्वेशन्स कधी घेतो आपण, व्हेन हे तीन इक्वेशन्स कधी घेतो आपण, व्हेन ॲक्सलरेशन इक्वल टू कॉन्स्टंट. जर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तर आपण हे तीन कायनामॅटिकल इक्वेशन्स घेतो. आता ज्यावेळेस आपण अँग्युलर मोशनचा किंवा सर्क्युलर मोशनचा विचार करणार आहे त्यावेळेस आपण अशा प्रकारचे कायनामॅटिकल इक्वेशन्स पाहणार आहेत फॉर अँग्युलर मोशनसाठी. आणि त्याच्यामध्ये थोडक्यात मी इथं माहिती देतो की आपण व्ही जो आहे त्या व्हीला रिप्लेस करणार आहोत ω2 ने, यू जो आहे त्या यूला आपण रिप्लेस करणार आहोत ω1 ने, त्याच्यानंतर ए म्हणजे लिनियर ॲक्सलरेशन आहे त्याला रिप्लेस करणार आहे आपण α ने, त्याच्यानंतर ए झाल्यानंतर ठीक आहे, आणि टाइम जो आहे
तो टाइम हा टाइमच राहतो, टाइम हा लिनियर पण नसतो आणि अँग्युलर पण नसतो. आणि एक टर्म अजून राहिली यस, यसला आपण रिप्लेस करणारे थीटानं. आता ह्याच्यामध्ये अँग्युलर मोशनमध्ये ओमेगा टू म्हणजे काय असणार आहे, फायनर अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा वन म्हणजे असणार आहे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, अल्फा म्हणजे असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन, टी मीन्स टाइम अँड थीटा मीन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे ज्यावेळेस आपण सर्क्युलर मोशन्स पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला महत्त्वाचा टर्म अँग्युलर डिस्प्लेसमेंट माहीत असणं गरजेचं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय असणं हे माहीत असलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर अजून एक आपल्याला टर्म पाहिजे आहे, ती म्हणजे आहे पोझिशन वेक्टर किंवा त्याला आपण म्हणणार आहे रेडियस वेक्टर. कारण ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करतोय तो क्लॉकवाईज करत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज करत असेल त्या पार्टिकलला त्याची एक फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि आपल्याला एखाद्या इन्स्टंट टाईमला जर त्या पार्टिकलची पोझिशन माहीत करून घ्यायची असेल तर ती पोझिशन आपल्याला कोणत्या तरी एका फिक्स्ड पॉईंटच्या रिस्पेक्ट सांगावी लागते. आणि ती पोझिशन जर आपण विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट सांगितली म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द सेंटर सांगितली तर त्याला आपण म्हणणार आहे रेडियस वेक्टर. म्हणजे पार्टिकलची पोझिशन इन्स्टंट टाईमला फाइंड आउट करण्यासाठी आपण जी टर्म वापरतो त्याला आपण म्हणणार आहे रेडियस वेक्टर. तर आपण पाहूया की व्हॉट इज मीन बाय रेडियस वेक्टर. ए वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू पोझिशन ऑफ ए पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. म्हणजे ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया की ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करतोय एका पर्टिक्युलर इन्स्टंटला आपल्याला त्या पार्टिकलची पोझिशन माहीत करून घ्यायचे. सपोज इन्स्टंट टाईमला पार्टिकल आहे ह्या पोझिशनला, ठीक आहे, ही पोझिशन आपण म्हणूया पी टू आणि ही जी पोझिशन आहे पी वन मीन्स द इनिशियल पोझिशन. आणि आपल्याला ही पी टू पोझिशन पार्टिकलची पोझिशन रिप्रेझेंट करायची आहे, दाखवायची आहे. तर आपण काय करणार आहे, सिंपल हा जो सेंटर आहे सेंटर, ह्या सेंटरपासून त्या पार्टिकलपर्यंत एक आपण वेक्टर ड्रॉ करणार आहे आणि त्या वेक्टरलाच आपण म्हणणार आहे रेडियस वेक्टर. आणि रेडियस वेक्टरला आपण पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणू शकतो कारण तो वेक्टर काय करतोय आपल्याला पार्टिकलची पोझिशन दाखवतोय. सपोज पार्टिकल आला पोझिशन पी थ्रीला आणि ह्या इन्स्टंटला परत आपल्याला पार्टिकलची पोझिशन माहीत करून घ्यायचे. आपण काय करणार की एक सिंपल वेक्टर ड्रॉ करणार सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल आणि त्याला आपण म्हणणार आहे रेडियस वेक्टर. अँड रेडियस वेक्टर आपण रिप्रेझेंट करतो वेक्टर आरनं, ठीक आहे. म्हणजे वेक्टर आर मीन्स असणार आहे रेडियस वेक्टर आणि ह्याच्या नावामध्येच आहे रेडियस वेक्टर. म्हणून रेडियस वेक्टर इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. मग रेडियस वेक्टर जर वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर आपल्याला माहिती आहे वेक्टरला असते डायरेक्शन. तर मग ह्या रेडियस वेक्टरची डायरेक्शन कुठं आहे, तर आपण हा जो वेक्टर ड्रॉ करत असताना कुठून ड्रॉ केलेला आहे, सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल, सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल मीन्स द डायरेक्शन ऑफ ए रेडियस वेक्टर इज सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल मीन्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल पासून बाहेरच्या डायरेक्शनला असणारे रेडियस वेक्टरची डायरेक्शन. म्हणजे आपण म्हणू शकतो रेडियस वेक्टर इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सपोज आपण कन्सिडर करूया की ज्यावेळेस टाईम झिरो होता म्हणजे इनिशियल टाईम आहे झिरो आणि इनिशियल टाईमला पार्टिकल आहे पी वन ह्या पोझिशनला, कारण ह्या रेडियस वेक्टरनं आपल्याला काय केली, ह्या पार्टिकलची पोझिशन दाखवलेली आहे. सपोज इन टाईम टी, मग हा टाईम कितीही असेल, 1 सेकंड, 2 सेकंड, कोय कितीही टाईम घेऊ शकतो, टी ह्या टाईममध्ये पार्टिकल काय झाला पी वन पासून पी टू पर्यंत गेलेला आहे. मग ज्यावेळेस पार्टिकल पी वन पासून पी टू पर्यंत गेलेला आहे त्यावेळेस ह्या रेडियस वेक्टरनं ॲट द सेंटरला
काहीतरी अँगल डिफाइन केलेला आहे आणि जो हा अँगल डिफाइन केलेला आहे तो आपण दाखवणार आहे थीटा ने. थीटा इज द अँगुलर डिस्प्लेसमेंट. आपण हे डिटेल मध्ये परत पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर पार्टिकल ज्यावेळेस P1 पासून P2 पर्यंत ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल गेला त्यावेळेस त्यानं जी लिनियर डिस्प्लेसमेंट केली त्याला आपण म्हणणार आहे S. म्हणजे P1 टू P2 ही जी आहे ती आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि थीटानं दाखवलेली जी डिस्प्लेसमेंट आहे ते आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता सपोज काय वेळेस काय होतं की टाइम इज व्हेरी स्मॉल असू शकतो. इनफायनाइटेसिमल स्मॉल टाइम सपोज आपण कन्सिडर केला डेल्टा टी तर ॲट द सेंटर ऑफ सर्कलला जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे ते पण काय असू शकतं डेल्टा थीटा स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि त्यावेळेस तयार झालेलं जे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे ते पण असणार आहे स्मॉल आणि ते आपण दाखवणार आहे डेल्टा एस न. ॲक्च्युली हे इतकं स्मॉल आहे परंतु स्मॉल असल्यानंतर P1 नंतर P2 लगेच हितच घ्यावं लागेल पण ते डायग्रॅममध्ये दाखवणं एवढं सोपं नाही. त्याच्यामुळं आपण ह्याला डेल्टा थीटा म्हणजे स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि डेल्टा एस म्हणजे असणार आहे स्मॉल लिनियर डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे अँगलचा फॉर्म्युला. आपल्याला अँगलचा फॉर्म्युला काय माहिती आहे अँगल इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये जो अँगल आहे तो कोण आहे डेल्टा थीटा म्हणून आपण त्याला म्हणूया डेल्टा थीटा. आर्क किती आहे P1 टू P2 ही आहे आर्क आणि ती किती आहे डेल्टा एस आणि रेडियस कोण आहे वेक्टर आर आहे. ठीक आहे. आता अँगुलर स्मॉल अँगुलर डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी अँड लिनियर डिस्प्लेसमेंट ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. परंतु आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचंय फॉर्म्युला फॉर द रेडियस वेक्टर. म्हणून मी काय करतो वेक्टर आर ह्या साईडला आणतो म्हणून काय होईल वेक्टर आर इक्वल टू वेक्टर डेल्टा एस अपॉन वेक्टर डेल्टा थीटा. तर हा जो फॉर्म्युला झाला हा फॉर्म्युला झाला रेडियस वेक्टरचा इन वेक्टर फॉर्म. कशामध्ये झाला इन वेक्टर फॉर्ममध्ये झाला इन वेक्टर फॉर्ममध्ये. आता काय करायचंय हाच फॉर्म्युला मला स्केलर फॉर्ममध्ये लिहायचा आहे. मग स्केलर फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर मी काय करतो हा जो वेक्टर आर आहे त्याला इन टर्म्स ऑफ मॉड घेतो म्हणून काय होणार आहे मॉड ऑफ वेक्टर आर इक्वल टू मग हा काय झाला वेक्टरला जर मी मॉडमध्ये घेतलं तर तो झाला स्केलर म्हणून आपण काय म्हणणार आहे डेल्टा एस अपॉन डेल्टा थीटा अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस वेक्टर. तर आपल्याला मिळालेला आहे फॉर्म्युला रेडियस वेक्टरचा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आपल्याला फाइंड आउट करायचंय SI युनिट ऑफ रेडियस वेक्टर. तर रेडियस वेक्टर आपण मेजर कसं करणार तर SI युनिट काय असणार आहे SI युनिट असणार आहे रेडियस वेक्टर म्हणजे कोण आहे सिंपली रेडियस आणि रेडियस मेजर कशात करणार आहे आपण मीटरमध्ये म्हणून SI युनिट असणार आहे मीटर. आणि जर आपण CGS युनिट घेतलं तर ते असणार आहे सेंटीमीटर. आता SI युनिट मीटर आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचे डायमेन्शन्स. तर रेडियस वेक्टरचे डायमेन्शन्स काय असतील डायमेन्शन्स ऑफ रेडियस वेक्टर. डायमेन्शन्समध्ये कोण आहे फक्त लेंथ आहे म्हणून डायमेन्शन असणार आहेत 0 इन मास 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम अँड दिस इज द ऑल अबाउट द रेडियस वेक्टर. आता आपण पाहूया अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डेफिनेशन ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगल ट्रेस्ड बाय ए रेडियस वेक्टर इन ए गिवन टाइम ऍट द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ह्या डेफिनेशनचा अर्थ आपण समजून घेऊया. ही डायग्रॅम पहा ह्या डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे ह्या ठिकाणी एक पार्टिकल आहे. पार्टिकल काय करतोय सर्क्युलर मोशन करतोय इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हॅव्हिंग द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ए इज द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. ज्यावेळेस टाइम 0 आहे ॲट टाइम 0 इनिशियल हा टाइम इनिशियल टाइम नेहमी असतो 0 इनिशियल टाइम किती आहे 0
आणि त्यावेळेस पार्टिकलची पोझिशन आहे ए, आणि सपोज टी एवढ्या टाईममध्ये पार्टिकल ए पासून बी पर्यंत पोहोचला, तर पार्टिकलच्या पार्टिकलनं तयार केलेलं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे यस, आणि ह्या रेडियस व्हेक्टरनं ॲट द सेंटरला जो अँगल ट्रेस केलेला आहे तो म्हणजे आहे थीटा, आणि ह्या थीटालाच काय म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा रेडियस जेवढा जास्त अँगल ॲट द सेंटर ऑफ सर्कलला ट्रेस करणार आहे तेवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे. आता हे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ह्याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. आपण अगोदर एक फॉर्म्युला पाहिलेला आहे अँगलचा, वी नो द फॉर्म्युला फॉर अँगल, अँगल इक्वल टू काय आहे आर्क अपॉन रेडियस, अँगलचा फॉर्म्युला आहे आर्क अपॉन रेडियस. आता ह्या ठिकाणी आपण अँगल दाखवलेला आहे कशानं थीटानं, त्याच्यानंतर आर्क दाखवली कशानं आपण, आर्क म्हणजे लेंथ ऑफ ए बी, ती किती आहे यस, आणि रेडियस घेतलेली आहे आपण आर, अँड थीटा इक्वल टू यस अपॉन आर इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ज्यावेळेस पार्टिकल हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतो त्यावेळेस तो अँगल आपण डिग्रीमध्ये पण मेजर करू शकतो, रॅडियनमध्ये पण मेजर करू शकतो, पण अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे एसआय युनिट आहे ते आहे रॅडियन, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट आहे रॅडियन. आणि अँगल अँगलला डायमेन्शन्स अजिबात नसतात म्हणून अँगल जो आहे तो आहे डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. म्हणून आपण पाहिलं असेल 11वीमध्ये की त्याला आपण सप्लिमेंटरी युनिट म्हणतो, कारण अँगल कसा आहे डायमेन्शनलेस, अँगलला डायमेन्शन्स नसतात. आता ह्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट हा आहे व्हेक्टर, आपल्याला लिनियर डिस्प्लेसमेंट आपल्याला लिनियर मोशनमध्ये माहीत होतं की डिस्टन्स आणि त्याच्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट लिनियर मोशनमध्ये आपण काय पाहिलं होतं, लिनियर मोशन, सपोज कन्सिडर करूया ए हा एक पार्टिकल आहे आणि ए हा पार्टिकल बी पर्यंत पोहोचला, तर ह्याच्यामध्ये ह्या पार्टिकलनं जो ॲक्च्युअल पाथ कवर केलेला आहे त्या ॲक्च्युअल पाथला आपण म्हणणार आहे डिस्टन्स, इज द ॲक्च्युअल कवर्ड पाथ, अँड डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. तर ए आणि बी मध्ये सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणता आहे, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, तर ती स्ट्रेट लाईन म्हणजे काय आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स, आणि त्याला आपण काय म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर हे आहे डिस्प्लेसमेंट. सपोज फॉर एक्झाम्पल स्ट्रेट लाईन ड्रॉ करत असताना मी असं गेलो असतो तर चाललं असतं का, तर मी बी पाशी पोहोचलो नसतो. जर स्ट्रेट लाईन ड्रॉ करत असताना मी असं गेलो असतो तर चाललं असतं का, मी बी पाशी पोहोचलो नसतो. म्हणजे मला बी पाशी पोहोचायचं असेल तर ह्याच डायरेक्शननं गेलं पाहिजे पर्टिक्युलर, म्हणजे हीच डायरेक्शन, म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला डायरेक्शन गरजेची आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही काय आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे आहे वेक्टर फिजिकल क्वांटिटी, आणि डिस्टन्ससाठी डायरेक्शनची गरज नाही, म्हणजे डिस्टन्स म्हणजे कोण असणार आहे स्केलर. मग ते डिस्प्लेसमेंट अँग्युलर असू द्या किंवा ते डिस्प्लेसमेंट लिनियर असू द्या, ते असणारे व्हेक्टर. मग ह्या ठिकाणी हा जो थीटा आहे तो आहे व्हेक्टर, आणि तो जर व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर आपण त्याला म्हणणार आहे व्हेक्टर डेल्टा थीटा. ठीक आहे, व्हेक्टर डेल्टा थीटा इक्वल टू आपण फॉर्म्युला व्हेक्टर डेल्टा यस अपॉन व्हेक्टर आर असा लिहू शकतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये दोन प्रकारचे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेणार आहेत. जर पार्टिकल हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्हत असेल, पार्टिकल काय करतोय आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, मध्ये जर मूव्ह होत असेल तर तिथं असणारा जो अँगल आहे तो अँगल आपण घेणार आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे, का पॉझिटिव्ह, कारण सपोज इथून इथपर्यंत आला थीटा झाला, बी ए पासून बी पर्यंत अँगल झाला थीटा, त्याच्यानंतर बी पासून सी पर्यंत गेला तर काय झाला त्याच्यापेक्षा जास्त अँगल कव्हर झाला,
म्हणजे सपोज राईट अँगल झाला 90 डिग्री, म्हणून आपण काय करणार आहे, जसजसा पार्टिकल पुढं पुढं जाणार आहे तसतसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणून अँटीक्लॉकवाईज डायरेक्शनला जो अँगल आहे तो घेणार आहे आपण पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळेस पार्टिकल पूर्ण एक सर्कल कम्प्लीट करतोय, म्हणजे पार्टिकल ए पासून परत ए पर्यंत येतोय, त्यावेळेस त्या पार्टिकलनं कव्हर केलेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणारे 360 डिग्री, कारण पूर्ण एक सर्कल कम्प्लीट केला आणि पूर्ण एक सर्कल हा 360 डिग्रीचा असतो. जर आपण तो रॅडियन मध्ये घेतला तर तो असतो 2π रॅडियन असतो. आता रॅडियन कोणाला म्हणतो, एक सिंपल कन्सेप्ट आहे, व्हॉट इज मीन बाय रॅडियन. सपोज मी हा एक सर्कल घेतलेला आहे, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड रेडियस ऑफ द सर्कल इज कन्सिडर करा 2 सेंटीमीटर आहे आणि पार्टिकल आहे इनिशियल पोझिशन ए ला. जर पार्टिकलनं ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल लिनियर डिस्प्लेसमेंट केलं 2 सेंटीमीटर, तर ॲट द सेंटर ऑफ सर्कलला जो अँगल तयार झालेला आहे तो अँगल घेणार आहे आपण 1 रॅडियन. तर तो अँगल घेणार आहे आपण 1 रॅडियन, म्हणून पूर्ण सर्कल जो असतो तो असतो 2π रॅडियन. जर आपण हाफ सर्कल घेतला तर तो असणार आहे 180 डिग्री, अँड 180 डिग्री मीन्स असणार आहे π रॅडियन. आणि जर आपण डायरेक्शन घेतली क्लॉकवाईज, जर पार्टिकलची डायरेक्शन घेतली आपण क्लॉकवाईज डायरेक्शन, तर जो अँगल असणार आहे तो अँगल आपण घेणार आहे निगेटिव्ह. त्या अँगलला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ज्यावेळेस पार्टिकल एक पूर्ण सर्कल कव्हर करतो त्यावेळेस आपण पाहिलं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं, 360 म्हणजेच 2π रॅडियन एवढं झालं. पण पार्टिकल ए पासून परत ए पर्यंत आला म्हणजे त्यानं काय केलं, पूर्ण एक सर्कल कम्प्लीट केला आणि त्यानं कव्हर केलेलं जे लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कसं घेतोय, ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, तर एका पर्टिक्युलर किंवा एका सर्क्युलर मोशनमध्ये टोटल झालेलं जे लिनियर डिस्प्लेसमेंट ते असणार आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल एवढं. आणि आपल्याला माहिती आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल आहे 2π r एवढा, बरोबर आहे. आणि जर हाफ सर्कल कव्हर झाला असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंट असणार आहे π r एवढं. दिस इज ऑल अबाउट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता आपण पाहिलं मगाशी की लिनियर डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा वेक्टर असणार आहे. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आपण कशी दाखवणार आहे, त्याच्या अगोदर पाहू की लिनियर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सर्क्युलर मोशनमध्ये आपण कशी दाखवतो. ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करतोय, इफ द पार्टिकल ॲट द पोझिशन ए, पार्टिकल जर ॲट पॉईंट ए ला असेल तर त्या ठिकाणी एक आपण सिंपल टँजंट ड्रॉ करणार आहे आणि ती टँजंट म्हणजे असणार आहे डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी. ज्यावेळेस पार्टिकल बी पाशी पोहोचला तिथं जर मी एक टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट म्हणजे असणार आहे डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो ॲट एनी पोझिशनला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट म्हणजे असणार आहे डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी. मग व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ही जी डायरेक्शन आहे ती लिनियर व्हेलॉसिटीची पण आहे आणि ती लिनियर डिस्प्लेसमेंटची पण आहे. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठं असणार आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आपण दाखवणार आहोत राईट हँड थंब रूलनं. आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन माहीत करून घेण्यासाठी एक रूल आहे, तो रूल आहे राईट हँड थंब रूल. आपण अगोदर पाहूया रूल काय आहे. इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन राईट हँड विथ द फिंगर्स कर्व्ड अराउंड इट अँड थंब आउट स्ट्रेच्ड. इफ द कर्व्ड फिंगर्स गिव द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, then the direction of outstretched thumb gives the direction of angular displacement vector. आता ह्या रूलचा आपण अर्थ समजून घेऊया. इथं काय केलेलं आहे, आपल्याला एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवलेला आहे.
त्या सर्कल मध्ये पार्टिकल ची मोशन आहे ती अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये आहे. ए हा आहे इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल, बी आहे फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल, आणि ह्या रेडियस वेक्टर ने कव्हर केलेला अँगल आहे थीटा एवढा, आणि हा आहे ऍक्सिस. तर रूल काय सांगतो की इमॅजिन करायचं की हा जो ऍक्सिस आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये आहे आणि त्या ऍक्सिसच्या अराउंड काय केलेत आपण फिंगर्स करोड केलेत. मग ह्या ज्या करोड फिंगर्स आहेत ह्या करोड फिंगर्स काय करणार आहेत, डायरेक्शन ऑफ पार्टिकल दाखवणार आहेत, म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. आणि त्यावेळेस हा जो आउट स्ट्रेच्ड थंब असणार आहे तो काय इंडिकेट करणार आहे, डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट वेक्टर. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता आपण काय केले, इमॅजिन केला जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो उजव्या हातामध्ये आणि फिंगर्स त्याच्या अराउंड कर्व केलेले आहेत आणि थंबची जी डायरेक्शन आहे ती थंबची डायरेक्शन असणार आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट वेक्टरची. मग हा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस ह्या हॉरिझॉन्टल सर्कलला कसा आहे परपेंडिक्युलर, म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे ती कशी असणार आहे, नेहमी प्लेनला परपेंडिक्युलर. जर आपण ह्या डायग्रॅममध्ये पाहिलं, ह्या डायग्रॅममध्ये पण पार्टिकल काय करतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मोशन करतोय, तर ह्या करोड फिंगर्स काय दाखवणार आहेत, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, आणि जो हा आउट स्ट्रेच्ड थंब आहे तो काय दाखवणार आहे, डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट वेक्टर. म्हणजे हिथं सुद्धा हा जो वेक्टर आहे इमॅजिनरी वेक्टर आहे तो ह्या प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर आहे आणि त्याची डायरेक्शन आहे अशी आउट साईडला. मग जी आउट साईडला डायरेक्शन असते ती डायरेक्शन आपण फिजिक्समध्ये अशी दाखवतो, फिजिक्समध्ये आपण अशी दाखवतो. आणि सपोज इमॅजिन करा पार्टिकल जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मोशनमध्ये असते तर आपण फिंगर्स अशा करूड केल्या असत्या आणि आउटस्ट्रेचडे डायरेक्शन पलीकडे गेले असते म्हणजे इन साईड, आणि इन साईड डायरेक्शन आपण दाखवतो ह्या सिम्बॉलनं. मग ही डायरेक्शन कधी असणार आहे, ज्यावेळेस पार्टिकल कसा आहे क्लॉकवाईज मोशनमध्ये, पार्टिकल कसा असणार आहे क्लॉकवाईज मोशनमध्ये. आणि हा सिम्बॉल कधी असणार आहे, ज्यावेळेस पार्टिकल कसा असणार आहे अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये, अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये. आणि ही जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन घेणार आहे आपण पॉझिटिव्ह आणि ही डायरेक्शन घेणार आहे आपण निगेटिव्ह. मग हा राईट हँड थंब रूल काय करतो, फक्त अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सांगत नाही तर तो अँगुलर व्हेलॉसिटीची पण डायरेक्शन सांगतो, तो अँगुलर ॲक्सेलरेशनची सुद्धा डायरेक्शन सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे, हीच माझी छोटीशी अपेक्षा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.